पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची बैठक सुरू झाली आहे. समरकंद मधल्या एससीओ समिट मध्ये या दोघांची भेट होती आहे. पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक होते आणि अवघ्या जगाचं लक्ष या भेटीकडे आहे. समरकंद मध्ये ही एससीओ परिषद सुरू झालेली आहे, तिकडे आता या दोघांची भेट झालेली आहे. आणि या भेटीचं फलित नेमकं काय होतं, येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय काय गोष्टी समोर येतात, कोणकोणते प्रकल्प समोर येतात, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा दबदबा वाढण्याच्या दृष्टीने कोणते महत्त्वाचे निर्णय होतात पाहणं महत्त्वाचं आहे. ही भेट का महत्त्वाची आहे, तर वर्षभराच्या आतमध्ये ही दोघांची दुसरी भेट आहे. रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर या भेटीला एक वेगळं महत्त्व आहे. भारत चीन सीमेवरील तणावात पुतीन यांची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते. स्वस्त कच्च्या तेलाच्या पुरवठ्या संबंधात चर्चा होऊ शकते. युक्रेन वादावर भारताने कोणतीही भूमिका घेतलेली नव्हती. भारताने संयुक्त राष्ट्रांसमोर रशियाचा विरोध केला नव्हता. रशियाच्या आक्रमणाविरोधात अमेरिका आणि युरोपची भूमिका राहिली. या G20 सहकार्यावर चर्चेची शक्यता होऊ शकते. आयात निर्यात धोरण तसंच व्यापार पर्यटन यासंदर्भात निर्णयांची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये येणाऱ्या रोजगार आणि अन्य संधी तसंच एकूणातच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा दबदबा वाढवण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जाते. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.